गडचिरोलीतल्या आरमोरी शहराजवळ असलेल्या देऊळगाव वळणावर टाटा इंडिका आणि एका ट्रकच्या धडकेत 5 जण जागीच ठार झालेत. या अपघातात गडचिरोली पोलीस दलातले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज धारणे यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झालाय. अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत, त्यात 2.5 वर्षाच्या लहान मुलीचा देखील समावेश आहे. अत्यंत मोठा असा हा अपघात झालेला दिसतोय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्या बरोबर आहे. आशिष, अतिशय भयंकर असा हा अपघात झालेला आहे, कशामुळे कशात झाला असावा अपघात आणि कशी आत्ताची परिस्थिती आहे, जरा सविस्तर सांगा. गडचिरोली जिल्ह्यातल्या आरमोरी तालुक्याच्या शहरापाशी एस आकाराचं हे वळण आहे, इंग्रजी एस आकाराचं, आणि हे अपघात प्रवण स्थळही आहे. रात्री उशिराच्या सुमारास धारणे कुटुंबीय एक विवाह सोहळा आटोपून नागपूरहून गडचिरोलीच्या दिशेने येत असताना या अपघात प्रवण स्थळाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकनं थेट धडक दिली आहे या टाटा इंडिकाला. आणि मनोज धारणे हे गडचिरोली पोलीस दलातल्या फिंगरप्रिंट विभागामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि या अपघातामध्ये त्यांच्या कुटुंबातल्या 5 सदस्यांचा मृत्यू झालाय त्यांच्यासह, आणि 2 सदस्य गडचिरोलीहून त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आलाय, त्यांची प्रकृती गंभीर. 5 जण जागीच ठार झाले आहेत, तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. धन्यवाद आशिष, माहिती दिल्याबद्दल. आशिष अंबाडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तर आपण बघतोय गडचिरोलीमध्ये अतिशय मोठा असा अपघात झाला आणि या अपघातामध्ये एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. गडचिरोलीतल्या आरमोरी शहरालगतच्या फाट्याजवळ हा अपघात झालेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.